आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. ज्या नराधमाने हिंगणघाट मधील युवतीवर वेळ आणली त्याला कडक शासन होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. हिंगणघाट मधील त्या युवतीची आज मृत्यूशी झुंज संपली आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी अशा नराधमांना कठोर शासन करण्याचे संकेत दिले आहेत. हिंगणघाट मधील युवतीवर ज्या नराधमाने ही वेळ आणली आहे त्या नराधमाने कडक प्रायश्चित्त करावं ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या नराधमावर कडक कारवाई केली जाईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. अशी मानसिकता महाराष्ट्रातील कोणाचाही असू नये, यासाठी जरब बसली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले. मागच्या काळात अशा गंभीर 2-3 घटना घडल्या आहेत, अशा मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू नराधमावर सरकारकडून कडक कारवाई होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. हिंगणघाटच्या शिक्षिका असणाऱ्या युवतीने फार मोठी लढाई मृत्यूशी केली. दुर्दैवाने आज पहाटे तिचं निधन झालं. तिची लढाई अपयशी ठरली. पण ज्या नराधमांनी तिच्यावर ही वेळ आणली त्या नराधमांना कडक प्रायश्चित्त करावं ही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की त्या नराधमाला योग्य ते कडक प्रायश्चित्त केलं जाईल. शेवटी अशी मानसिकता महाराष्ट्रातल्या कोणातही असू नये, यासाठी जरब बसली पाहिजे. आणि सामान्यपणाने अशा पद्धतीच्या घटना मागच्या काळात 2-3 झाल्या, या सर्वांना जी मानसिकता जी आहे तिला अद्दल घडवण्याची आज खरी गरज आहे. आणि म्हणून फास्ट ट्रॅकवर याची चौकशी होणं, याचं इन्व्हेस्टिगेशन होऊन फास्ट ट्रॅकवर त्याचा न्यायालयात खटला चालणं आणि त्याला लवकरात लवकर कडकात कडक सगळ्यात टोकाची अशी शिक्षा द्यायची व्यवस्था सरकारकडून होईल. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.